श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमः शिवाय। परम पूज्य आयन लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पांचवा त्रिवेणी संगम गोष्ट 11 संत सखुबाई पान क्रमांक 96। कृष्णातिरी करवीरपूर येथे एक ब्राह्मण राहत असे। त्याच्या घरात तो, त्याची पत्नी, मुलगा व सून अशी चार माणसे होती। सुनेचे नाव सखू असे। सखूला सासू अतिशय छळी, तरी तिचा त्रास मुकाट्याने सहन करून पांडुरंगाच्या चिंतनात ती दिवस घालवीत असे। एके दिवशी सखू नदीवरून पाणी घेऊन घरी परत येत असता पंढरपुरात जाणारा यात्रेकरूंचा समुदाय तिच्या दृष्टीस पडला। तेव्हा आपण पण पंढरपूरला जावे असे सखूला वाटले। लगेच तिने आपली घागर शेजारणीच्या स्वाधीन केली आणि ती यात्रेकरूंच्या बरोबर पंढरपूरला चालली। शेजारणीने एकाचे चार करून सखूच्या सासूला सांगितले। अशीच ती तापट स्वभावाची, त्या शेजारणीचे ते सांगणे त्यामुळे विस्तवावर तूप ओतल्याप्रमाणे तिचा संताप अधिकच भडकला। तिने आपल्या मुलाला बोलाविले आणि आत्ताच्या आत्ता जाऊन सखूची वेणी धरून तिला फराफरा ओढीत आण आणि ह्या खांबाला चांगले आवळून बांध असे सांगितले। तसेच 15 दिवसपर्यंत कोणीच तिला अन्नपाणी द्यावयाचे नाही असे बजाविले। मुलगा आईच्या आज्ञेत वागणारा असल्याने त्याने लगेच तिची गोष्ट अंमलात आणली। तरी बिचारी सखू या निमित्त तरी पांडुरंगाच्या ध्यानाला आपणास निवांत वेळ मिळाली म्हणून सासू व नवऱ्याचे आभार मानू लागली। तसेच आपल्याला एकदा दर्शन देऊन पावन करण्याविषयी ती पांडुरंगाची प्रार्थना करू लागली। तो तिचे देहभान नाहीसे झाले। मध्यरात्रीचे सुमारास तिच्याकडे पांडुरंग आला आणि त्याने तिला बंधनापासून सोडवून एका क्षणार्धात पंढरपूरला पाठविले आणि तिच्या जागी त्याने स्वतःला खांबाला बांधून घेतले। मुलगा आईच्या हुकुमाप्रमाणे सखूला फक्त काम करण्याकरिता सोडवी आणि काम संपले की पूर्ववत बांधून ठेवी। याप्रमाणे सखूच्या रूपात भक्तिप्रिय पांडुरंग रोज आपल्या वाटणीस आलेली कामे करीत असे। तिकडे सखूने प्रथम पांडुरंगाची धूळ भेट घेतली आणि ती चंद्रभागेत स्नानार्थ गेली। स्नानानंतर तिने आपल्याला यापुढे सासुरवास भोगायला देऊ नको, अखंड तुझ्या पायाजवळ ठेव अशी पांडुरंगाची प्रार्थना केली। तो तिचा प्राण पांडुरंगात ऐक्य झाला। सखूच्या गावच्या वारकऱ्यांना ही बातमी लागल्यावर ते तेथे आले। त्यांनी सखूचे प्रेत दहन केले। तेव्हा रखमाईला वाटले की पांडुरंग सखूसाठी तिच्या घरात राहिला आहे, तेव्हा आपण तिला जिवंत करावे म्हणजे पांडुरंग लगेच परत येईल। म्हणून तिने सखूला जिवंत केले आणि तिला तिच्या घरी पाठवून दिले। सखू जेव्हा नदीवर जाऊ लागली तेव्हा नदीवरून आणलेली घागर पांडुरंगाने तिच्या हवाली केली आणि तो अदृश्य झाला। इतक्यात पंढरीला गेलेले यात्रेकरू सखूच्या घरी आले आणि सखूच्या सासूपुढे त्यांनी सखू मेल्याचे वर्तमान सांगितले। तोच बाहेरून सखू पाण्याची घागर घेऊन दारात आली। तिला पाहून सासू यात्रेकरूंना उद्देशून म्हणाली, काय तुम्ही खोटे बोलता हो, सखूला खांबाला बांधल्यापासून आत्तापर्यंत ती एक दिवसही घरात नाही असे झाले नाही। आणि म्हणे सखू पंढरीला गेली, मेली आणि आम्ही जाळली। शेजारीला उद्देशून ती म्हणाली, काय बाई लोक तरी, एक असेल तर दुसरेच उठवतात। इतक्यात सखूने घडलेली सर्व हकीकत सासूला सांगितली। तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले। त्या दिवसापासून मात्र सखूचा सासरा, सासू व नवरा सर्वच पांडुरंगाच्या भजनी लागले। त्यामुळे
सखूचा त्रास कायमचा नाहीसा झाला. भक्तास्तव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी भक्तास्तव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी प्रल्हाद बाळा खेळितात क्षणी काष्ठस्तंभी कडकडी प्रल्हाद बाळा खेळितात क्षणी काष्ठस्तंभी कडकडी गजेंद्राचा धावा ऐकुनी वेग घालिसी उडी गजेंद्राचा धावा ऐकुनी वेग घालिसी उडी दयाळा किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी भक्तास्तव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी पांचाळी सभे माझी स्मरता पुरविसी तिसी दुगडी पांचाळी सभे माझी स्मरता पुरविसी तिसी लुगडी अर्जुन रथी सार करोनी फेडिली त्याची साकडी अर्जुन रथी सार करोनी फेडिली त्याची साकडी दयाळा किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी भक्तास्तव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी कुंडलिकास्तव तिष्ठत उभा राहिला सात चौकडी कुंडलिकास्तव तिष्ठत उभा राहिला सात चौकडी गोऱ्याने हस्त तोडूनी घेता त्या घरी मडकी घडी गोऱ्याने हस्त तोडूनी घेता त्या घरी मडकी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी भक्तास्तव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी ज्ञान देवास्तव अलका पुरी स्वये भिंत ओढी ज्ञान देवास्तव अलका पुरी स्वये भिंत ओढी चोख्या मिळाची भक्ती पाहुनी ढोरे अंगी ओढी सुख्या मिळाची
भक्ति पाहुनी ढोरे अंगी ओढ़ी दयाला किती श्रमशील घड़ी घड़ी दयाला किती श्रमशील घड़ी घड़ी भक्ता सव तू सगुण होऊनी किती श्रमशील घड़ी घड़ी दयाला किती श्रमशील घड़ी घड़ी एकनाथा घरी पाणी भरिले खांदी घेऊनी कावडी एकनाथा घरी पाणी भरिले खांदी घेऊनी कावडी कबीराचे शेले विनुनी त्यास घालीसी घडी कबीराचे शेले विनुनी त्याच्या घालीसी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी भक्ता सव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी किती श्रमशील घडी घडी सावता माळ्याची भाजी खुडूनी त्याच्या बांधीसी जुडी सावता माळ्याची भाजी खुडूनी त्याच्या बांधीसी जुडी सेना न्हावी संकटी स्मरता गेलासी तातडी सेना न्हावी संकटी स्मरता गेलासी तातडी दयाळा किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी भक्ता सव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी नरसी स्तव सावकार होऊनी पटविली हुंडी नरसी स्तव सावकार होऊनी पटविली हुंडी दामाजी स्तव बेदरी झाला विठू महार गडी दामाजी स्तव बेदरी झाला विठू महार गडी दयाळा किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी भक्ता सव तू सगुण होऊनी किती श्रमशील घडी घडी दयाळा किती श्रमशील घडी घडी जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या तडी जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या तडी रुक्मिणी संकटी स्मरताक्षणी तू घालीसी रथातुनी उडी
रुक्मिणी संकटी स्मरता क्षणी तू घाली सिरथा तुनी उड़ी दयाळा किती समशील खड़ी खड़ी दयाळा किती समशील खड़ी खड़ी भक्तास्तव तू सगुण होऊनी किती समशील खड़ी खड़ी दयाळा किती समशील खड़ी खड़ी भक्तास्तव तू सगुण होऊनी किती समशील खड़ी खड़ी दयाळा किती समशील खड़ी खड़ी दयाळा किती समशील खड़ी खड़ी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय